परम पूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित केले त्या महामानवाला प्रथमतः अभिवादन करतो आणि मला जी काही शेवटची जबाबदारी कराळे सरांनी या ठिकाणी दिली ती मी माझ्या भाषणाकडे वळतो. पा लक्षात घ्या, हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आहे. आता यशोमतीताई बोलल्या, याच्या अगोदर कलेक्टर साहेब बोलले, त्याच्यानंतर महामुनी सर बोलले. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, बोलण्यानं काहीच होत नाही. पा जर या देशात भाषणानं लोक सुधरले असते तर प्रत्येकानं आपल्या घरात एक वक्ता तयार केला असता. आजकाल वक्ते तर कमी, वक्ते वाढलेत. प्रत्येकानं काय केलं असतं, आपल्या घरामध्ये वक्ता तयार केला असता. घरात जरासं डिप्रेशन झालं, घरात जरासं डिमोटिवेट झालं, चार पाच जण बसले असते, तुपुडावर आहे बोंबल, आम्ही ऐकतो उद्यापासून सुधरू. असं काहीच होणार नाही, असं कधीच काही होणार नाही. तुम्ही तुम्हारे शिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहिचानता. तुम्हाला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. भाषणानं प्रश्न मिटत नाही, या देशात प्रश्न राशनाने मिटतो. ज्याला कळालं आपल्या घरची परिस्थिती काय, मापा बापाच्या फाटकी बनायला पाहिजे, कळालं ही बनेल मला बदलायची आहे. गावात आपल्या गावाकडं पत्राचं घर पाहिलं, गावात कोणाचं आरसीसीचं घर आहे, तेव्हा मनात प्रश्न आला, हे घर मला बदलायचं आहे. मिशीवर ताव दिला जो कामाला लागला तो खरा तरुण आहे, त्याला भाषणाची गरज नाही आहे. आपल्याला ते परिवर्तन करायचे. पण आपल्या इथं प्रॉब्लेम काय व्हायला माहिती आहे का, सक्सेस लोकांच्या स्टोऱ्या आपल्या देशामध्ये वाजवल्या जातात, गाजल्या जातात. तिचे काही होऊ शकते जगात. मी काय तलाठी झालेलो आहे का, मायबातलं 450 पोरं तलाठी आहेत, काही होऊ शकते का नाही. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नाही होता. एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नाही होता. या दैनंदिन जीवन जगत असताना तुमच्यासमोर जर प्रश्न आला आणि वाटलं आता काहीतरी करायचं तर जस्ट आपली सुरुवात आहे. आणखी आपल्याला आयुष्य बदलायचे. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. अभी तो पूरी किताब बाकी है. ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी जे उदाहरण सांगणार आहे ते उदाहरण कराळे सरांसाठी आहे. टाळ्या आपल्याला वाजवायच्यात, बाकीचे सर्वजण गेलेत, म्हणून मी काय आता नाव घेणार नाही कोणाचं. ते ऐकायला थोडे म्हणून आता मेन इथं कराळे सर ते बी गेले असतात माईच्या, आणि त्याचं बी नाव नसतं घेतलं. सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे तुम्हाला, सेल्फ ॲटिट्यूड पाहिजेच ना. वादे तेच पाहिलेत आपले. आपण श्रीमंताला बोकांडी येऊन घालून गरीबाला तहानायलो घ्या, वांदे तेच व्हायलेत का नाही. गरिबीबद्दल भाषणं दिलेत, गरिबीतून मोठं व्हायले, श्रीमंत झाल्यावर डायला घालायले आणि ठोकायले गरीबाच्याच. ही रियालिटी आहे. तर सांगायचं तात्पर्य, हे उदाहरण कराळे सरांसाठी आहे. कराळे सरांनी हा कार्यक्रम का बोलवला इथं आणि कराळे सरांचं योगदान काय आहे. ज्या पोरांचं सक्सेस झाले, ज्यांचं सक्सेस व्हायचं राहिले त्यासाठी उदाहरण आहे. एक गाव आहे, एका गावात एक सुंदर मुलगी आहे असं समजा. वांधे आपले तिथंच आहेत. सुंदर म्हणला की तू हा भुकनाच झाला, मेला तू थाड. सुंदर बिंदर काही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, उदाहरण समजा म्हणलं, काल्पनिक कथा समजा. आता एक गाव आहे, एका गावामध्ये सुंदर पोरगी आहे. पोरीचा बाप जरासा खोडेल होता, त्याला वाटलं अख्ख्या गावाचा कार्यक्रम आपल्याला जिरवायचा आहे. आणि सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठं काय चालू आहे, जिरवा जिरवी. जुनं होतं पाणी अडवा पाणी जिरवा, आता हे त्याचं जिरवायचं आहे, ते त्याचं जिरवायले है ना. समाज 12 लोगों से बने वाला होता है, 4 सच्चे 4 लुच्चे और 4 अच्छे. यहाँ तो सबके सब दलिंदर लुच्चे है, आपलं कोणीच नाही. पहिले चांगले होते ना, आताचे चांगले, असं काय नाही. सर्व सारखेच एका माळीचे म्हणे. मेन गोष्ट काय बाबा, की गावात आहे सुंदर मुलगी आहे. मुलीच्या बापाला वाटलं आपण मुलीच्या लग्नाचा पण ठेवू, शर्यत स्पर्धा. मग काय पण ठेवला, पोरीच्या बापानं काय केलं, पिण्याच्या पाण्याचा 20 फुटाचा एक हौद बांधला, त्या हौदात पाणी टाकलं आणि शर्यत अशी ठेवली, जो कोणी या पिण्याच्या पाण्याच्या हौदातून पोहून जाईल किंवा या पाण्यातून जो कोणी पोहून जाईल त्याला म्हणले 10 लाख रुपये आणि त्या सुंदर पोरीचा हात दिला जाईल, तिचं त्याच्यासोबत लग्न लावून दिलं जाईल. मग काय, तलाठी ग्रामसेवक लिपिक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग पोस्टल असिस्टंट चपरासी कोतवाल पुलिस एसटीआय एएसओ पीएसआय डेप्टी कलेक्टर कलेक्टर एमपीएससी कंसात जी लागल ती सर्व लाईन सर्व लाईन सर्व लाईनात. ए थांबरे, तुझ्यावरच कार्यक्रम घेईल मी.
वांधे ते छे चालू काय मधात काहीतरी बोलायली त्याला. पुन्हा हे गुणवंत होतं का? नाही ना. चालतंय, एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा आणि आपल्यासाठी कोणच वाजवले नव्हते ना. आतापर्यंत आपण सरसाठी वाजवल्या, STI साठी वाजवल्या, आलेल्या मान्यवरांसाठी, आपल्यासाठी कोणीच वाजा म्हणलं नाही. म्हणजे कधी कधी आपण म्हणायचं आपण बी भारी आहेत, वाजू द्या. पहा, लक्षात घ्या, मग गाव आहे. आता सर्वजण लाईनला लागले, ठरलं काय बाबा, जो कोणी हौदातून पोहून जाईल त्याला 10 लाख रुपये पोरीचा हात आहे. एकानं शर्ट काढलं आणि नेमकी उडी मारणार. पोरीच्या बापानं माईकमधून म्हणलं, ए दलिंदर थांब म्हणला, तुला काय येडा का खुला वाटायला लोक म्हणला. त्या हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंसू आहे, खेकडा आहे. त्यानं शर्ट घातलं, म्हणला जान है तो जहां है, जीवन एकदाच आहे म्हणला. मेल्यावर काय चाटायचं आहे का म्हणला. मग काय, अर्धा तास झाला, पाऊन तास झाला, पोरीचा बाप माईकमध्ये भोंबलायला आहे. कोणी उडी मारणं, पाणी स्तब्ध हे. पाऊन तास झाला, पोरीच्या बापाला कळलं या गावात ही शर्यत जिंकणारा कोणी नाही. पण पाऊन तासानं कोणतरी हौदात उडी मारली, पोरीचा बाप कोमात गेला. पोरीच्या बापाला कळलं, वस्तात भेटला आपल्याला. आता ज्यानं पाण्यात उडी मारली ते पोहत पोहत अर्ध्या मधात आलं आणि अर्ध्या मधात आल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला की या पाण्यात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, खेकडा आहे, हिंचू आहे. त्यानं जेवढी ताकद त्याच्या बॉडीमध्ये आहे तेवढी ताकद एकवटली, पाणी पोटाखाली घेतलं आणि जेवढी त्याच्यातली क्षमता आहे ती त्यानं दाखवली. हौद पोहून बाहेर गेलं, बाहेर पलीकडल्या काठावर अलीकडल्या स्टेजकडे पाहू लागलं. पोरीचा बाप माईकमध्ये बोलू लागला. पोरीच्या बापानं सांगितलं, आज मी स्वतःला धन्य समजतो, ज्याला मरणाची भीती नाही, ज्याचं हृदय म्हणला लोखंडासारखं आहे, जे धाडसी आहे म्हणला, माझी पोरगी मला त्याला द्यायची म्हणला, मला अभिमान वाटला, माझा असा जवाई भेटला आहे. जवाई बापू तुम्हाला विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायचे. आता ते पाये फाकत फाकत चढू लागलं, भिजलं होतं ना. असं लेट करणं आणि हात जाऊ नका. आता ते पाय फाकत फाकत चालू लागलं पण ते रागानं पोरीच्या बापाकडे पाहू लागलं. पोरीचा बाप कोमात गेला, हे येडं बिडत नसल, याच्या आठाने तर हरवलेले नसतील. पुन्हा पोरीच्या बापानं डायलॉग ऐकला होता, येडे लोक इतिहास घडवतात आणि सिंहाने वाचतात म्हणून. ह्या लिहिणाऱ्याला हाणावं लागतं रे, हे जास्त लिहिलंय का, त्याला टाईम लावलं हाणावं लागते. गरजने वाले बादल कभी बरसते नाही. अरे फोक्या जिसको बरसना है उसको गरज नाही पडता है, रियालिटी है. वाळूचे कणही रगडता तेलही गळे. मी तुला टोपलं भर वाळू देतो, घास किती दिवस घासायची आणि दाखव तेल. अथरून पाहून पाय पसरावे, आता तू मोठा झाला तुझे पाय बादाच्या खाली चाललेत, अथरून बदल कॉमन है ना, किती दिवस. है ना, आपल्याला काय केलं, आथरून पाहून पाय पसरावे म्हणले. काय म्हणले, आथरून पाहून पाय पसरा. आता कॉमन आहे आपला कार्यक्रम वाजी लागत नाही लोकांना, म्हणजे आपल्याला सीमित करून टाकलं. काय केलं, सीमित करून टाकलं. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. आता ते मधातून चलत येऊ लागलं, पोरीचा बाप माईकमध्ये बोलू लागला आणि पोरीचा माईकमध्ये बोलत असताना त्यानं सांगितलं की विचार मंचावर या. ते विचार मंचावर आलं, असं रागानं पोरीचा बापाकडे पाहू लागलं. पोरीचा बाप म्हणला, स्वतःला धन्य मानतो म्हणला, तू यासारखा धाडसी जवळ भेटला म्हणला. पहिल्यांदा तर तुझं अभिनंदन आहे, बोल म्हणले. तुला 10 लाख रुपये पाहिजे का पहिले पोरीचा हात पाहिजे? त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक हिसकून घेतला, ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल म्हणला. मला हौदात येताना धक्का कोण द्याला त्याचं नाव सांग म्हणला. एक मिनिट, पहा लक्षात घ्या, या सांगण्याच्या विनोदामागे एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे येणारी स्पर्धा परीक्षा आहे, तुमचं जे अख्खं आयुष्य आहे, येणाऱ्या जीवनातल्या ज्या भी स्पर्धा असतील, त्या व्यवहारातल्या असतील, उद्योगधंद्यातल्या असतील किंवा स्पर्धा परीक्षेमधल्या असतील, तर या स्पर्धा परीक्षेतून येणाऱ्या आयुष्यातल्या कुठल्याही परीक्षेमधून बाहेर जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. त्या हौदातून पोहून जाण्याची ताकद त्याच्यामध्ये होती.
त्या हौदातून पोहून जाण्याची कुवत त्याच्यामध्ये होती, त्या हौदातल्या पाण्याला सावरण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. तसं येणाऱ्या जीवनातली प्रत्येक क्षमता क्रॅक करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला गरज आहे धक्क्याची, ते धक्का देण्याचं काम प्राध्यापक कराळे सर करायलेत, म्हणून जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. तो धक्का होता आपल्याला, तो काय होता, धक्का होता. आता मेन गोष्ट पहा, इथं आलेले मान्यवर बोलले, कोणी जिद्दीबद्दल बोललं, कोणी परिश्रमाबद्दल बोललं, कोणी कष्टाबद्दल बोललं, काहीच नाही, सब भपारे आहेत. रियालिटी एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण ग्रामीण भागात राहतो, खेड्यामध्ये राहतो, खेड्यामध्ये राहत असताना तुमच्या गावामध्ये एखादा सरपंच आहे, लोकप्रतिनिधी आहे, प्रशासकीय अधिकारी आहे, काय करायचं माहिती आहे का, त्याच्या बायकोनं नेसलेली साडी पाहायची आणि घरी गेल्यावर जरा असं आपल्या माईच्या साडीकर ऑब्झर्वेशन करायचं, त्या घरातल्या बहिणीनं घातलेली पंजाबी ड्रेस पाहायचा आणि आपल्या घरातल्या बहिणीच्या ड्रेसकडे पाहायचं, तिथल्या घरातल्या श्रीमंत वर्गाच्या पोराच्या शिक्षणाकडे पाहायचं आणि तुया शिक्षणात आडकाटा आणला म्हणून तुवा भाऊ कुठंतरी दुकानावर कामाला आहे, तुवा भाऊ कोणाच्या सालान आहे, तुवा भाऊ कुठंतरी काम करतो, आणि घरामध्ये जेव्हा नवीन कपडे येतात तेव्हा बापाच्या आतमधली बनेल बदलल्या जात नाही, तेव्हा हे चित्र मी बदलणार आहे. आपल्याला आपल्या परिस्थितीचा राग आला, आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण पेटून उठलो, याच्यापेक्षा जगात मोठं मोटिवेशन कोणतंच नाही, कोणतंच नाही. तुम्हाला तुमच्याबद्दल राग आला पाहिजे, कॉमन गोष्ट लक्षात घ्या. हा विचार मंच आहे, या विचार मंचावर कराळे सर बसलेले आहेत, सूत्रसंचालक बसलेले आहेत, एसटीआय मॅडम बसलेले आहेत, याच्या अगोदर कलेक्टर बसले, याच्या अगोदर आयएएस बसल्या आणि यशोमतीताई ठाकूर बसल्या. हे बसणारे लोक कोण होते, त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काहीतरी कमवलं म्हणून, कोणी राजकारणात असेल, कोणी स्पर्धा परीक्षेमध्ये असेल, कोणी बोलण्यावरून असेल, कोणी केलेल्या त्या यशामधला यशस्वीतेचा एक शिखर असेल. एक शपथ आज घ्यायची, येणाऱ्या काळात कराळे सर पुन्हा तरी काहीतरी बॅच होईल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, वर्ष 2024 लागल, कराळे सर आमदार होतील, आमदार होण्यासाठी प्रचाराला डबल मी येतो बाबा, काही ताण घेऊ नका, आमदार प्रचाराला यावंच लागेल ना, है ना, आपले माणसं तिथं पोहोचले पाहिजे ना, नाही तर व्हायलंय काय, दुखायलंय मसीचं इंजेक्शन वा घारीला, आपल्या जवळचं कोणीच नाही ना, चहापेक्षा कॅटल्या गरम, पी एल बोला, पी एल म्हणते साहेब नेमके जुटलेत, आता तुवा साहेब काय करते आम्हाला सर्व माहिती, आपले वांदे झालेत ना. सांगायचं तात्पर्य एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा या विचार मंचावर बसलेले म्हणजे येणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात जे लागले नाही त्यांच्यासाठी सांगालो, पा लक्षात घ्या, इथं बसलेले लोक त्या क्षेत्रात कमवलेल्या यशामुळे होते, त्यांनी जे काही नाव कमवलं त्याच्यामुळे होतं, कलेक्टर असतील, डेप्टी कलेक्टर असतील, आणि यशोमतीताई ठाकूर असेल, कराळे सर असतील, एसटीआय लागलेली एक पोरगी असेल. एकच गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, आज एक शपथ घ्यायची. मी फॉरेस्टमध्ये नोकरी करत असताना छान पद्धतीने चालू होतं, मला कळालं आपल्याला मास्तर व्हायचे, मी राजीनामा देताना पहिले काय केलं, परभणीत आलो, परभणीत आल्यावर क्लासची पोरगी पाहिली, नोकरीवाली होती, तिच्यासोबत लग्न केलं, एंगेजमेंट केली कोणासोबत जी नोकरी होती तिच्यासोबत, नाही तर वांदे होती ना, आसमानचा टपका, खजूर पेलटकान, घर कान घाटका, हे भी नाही ते भी नाही, काय घेतात खायचे वांदे, लव्ह मॅरेज, त्याला खायचं लव्ह मॅरेज, हां, चार पाच दिवस पळून गेला आणि 15 दिवशी खायला भेटणं म्हणून घरी आला, तसे फकाले धंदे करायचेच नाही. तर मी काय झालं, फॉरेस्टमध्ये असताना मला एक वाटलं बाबा की आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, म्हणून तुम्हाला आज सांगितलं मी विचार मंचावर बसलेल्या लोकांकडे पाहायचं आणि एक शपथ मनातल्या मनात, जिंदगी एक मिनिट में नहीं बदलती लेकिन एक मिनिट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, मात्र एका मिनिटाचा विचार माणसाचं आयुष्य बदलतो, त्यासाठी तो विचार आपण घ्यायचा, एकच काम करायचं, विचार मंचावर बसलेल्या लोकांकडून एक शपथ घ्यायची, येणाऱ्या 2024 आत साला उद्योग करेल, व्यवसाय करेल, धंदा करेल, काय करायचं करेल, चहा ऐकल, किराणा दुकान टाकेल, ब्रेड पाव विकेल, कारण लोक सांगतात पैसा पैसा, काहीच नाही जगात पैशापेक्षा मोठं काहीच नाही हो, जे डायलॉग म्हणते का पैशाबद्दल, त्याला माहिती दे ना एखादा लाख, काहीच नाही, पैसा खुदा तो नाही लेकिन उसके शिवा कुछ भी नाही, रियालिटी गोष्ट आहे, कशाचं नाटक करताय ते, पैशाचं नाही.
ती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा. एक शपथ घ्यायची, साला उद्योग करेल, व्यवसाय करेल, धंदा करेल, काय करायचं करेल. पण येणाऱ्या काळात 2024 जेव्हा कराळे सर कार्यक्रम ठेवतील तेव्हा त्या खुर्चीवर मी बसलेला असेल, पण सत्कार घ्यायला मा बाप या ठिकाणी बसलेला असेल. ही शपथ तुम्हाला घेता आली पाहिजे. आणि ते करता आलं तर मग म्हणायचं आपलं काहीतरी बरं आहे, नाही तर वांदे काय व्हायलेत माहिती आहे का? आपली मजा आपल्या जवळचे घ्यायले. आता पोलीस भरतीचे पोर आहेत, IAS IPS पेक्षा जास्त मेहनत तुमची आहे. वांदे काय व्हायलेत? आपलं पोरगही काही करू शकलं असतं, आपलं पोरगही PSI ST 11 करायला गेलं असतं, आपल्या पोरगाने IAS IPS केलं असतं. पण वांदे आमच्या घरी 2-3 एकर शेती, आपल्या बायपाच्या शेतातल्या त्या पिकाला भाव नाही आणि गरज कुठतरी भागवायची, म्हणून मला छोटी खाणी नोकरी करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या गोरगरिबाचं पोरग पोलीस होतंय, नाही तर ताकद तर आपल्या विमान गटात आहे, ताकद आपल्या विमान गटात आहे. पण ती व्यवस्था आहे, ती व्यवस्था आपल्याला बदलता येत नाही. म्हणून आपलं पोरग छोटे खाणी व्यवसायामध्ये काय करते, कुठतरी रममान होते. पण ते होत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपल्या लोकांनी आपल्याला डिमोटिवेट केले, आपले लोक आपल्याला मागं खेचतात. नाहीतर आपलं पोरग एखादं 10-15 दिवस ग्राउंडला जाऊ देऊ नका, आणि 15-16 दिवशी ग्राउंडला यांना जाऊ द्या. बाजूच्याने विचारलं कुठं गेलता, एवढ्या दिवस ग्राउंडला काऊन नव्हता, यानं डायलॉग घालला. विश्वास नांगरे पाटील साहेबाचं भाषण ऐकलं म्हणला मोटिवेशन. काही काही तर गधे असे तर रात्री मोटिवेशनचा व्हिडिओ लावायले, हेडफोन कानात टाकायले आणि झोपी चालले. अबे सुधरा बे, मोटिवेशन ऐकायला तुला झोप येत असेल तर तुला मोटिवेशनची गरज नाही, तुला अंगाई गीताची गरज आहे. आता या बाजूच्याने विचारलं तू ग्राउंडला काहून येईन? वांधे आपलेच लोक आपल्याबद्दल काड्या करतात, आपलेच लोक आपल्याला डिमोटिवेट करतात. मग आता बाजूच्याने विचारलं तू ग्राउंडला काहून येईन, यानं काय सांगितलं? विश्वास नागरे पाटील साहेबाचं भाषण ऐकलं म्हणला काय सुरुवात केलती म्हणला, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि ठरवलं म्हणला आता ओनली IPS. लगेच बाजूचं म्हणलं तू तसं म्हणलं की आणि दुसऱ्या दिवशी आपली तीच नाईट पॅन्ट, ते टी शर्ट, 1600 मीटर 100 मीटर गोळा, जय हिंद जय भारत. आपल्याला ताण कोणा दिला? आपल्या जवळच्या लोकांना. आता तुझ्या मित्राला तू म्हण ना, तुम्ही मित्र आहेत एकमेकात, मित्र तुमचा मित्र तुम्हाला पहा बोलताना कसा प्रश्न विचारते, त्याची इच्छा असती मी याला असा प्रश्न विचारावं याचं उत्तर याला येऊ नाही. तुझा मित्र कोणता प्रश्न विचारतोय तुला त्याचं उत्तर तुला आलं नाही पाहिजे. तू हा मित्र कधी म्हणला का 10 चा पाढा म्हण? नाही, 29 चा म्हण, 29 चा. बरं त्या बी दलिंदराला येत नाही, पण म्हणायला कोणता लावते? तो हा मित्र पाढा कोणाला कोणता म्हणायला लावते? 23 चा म्हण ना, 23 चा. वांदे का ना आपले? पण बदलत्या काळानुरूप आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. आपल्याला 29 चा पाढा पहिल्यासारखा म्हणायचा नाही. 29 1 29 29 2 58 29 3 87 129 116 काळ बदलला. 29 58 87 116 145 174 203 232 261 290 23 46 69 115 138 161 184 284 207 230 17 34 कुठलाही घ्या, 17 34 51 68 85 102 119 136 153 170 असा कुठलाही पाढा म्हणायला लावा असाच म्हणतो मी. तुम्हाला बदलत्या काळानुरूप स्वतःला बदलावं लागेल आणि तुम्ही मेहनत करायली, तुमची मेहनत बरोबर आहे, मायबापाच्या कष्टाला तुम्ही जागलेले आहेत, मायबाप काय करतात याची जाणीव तुम्हाला आहे, तुम्ही काम बरोबर करत असताना तुमच्याबद्दल दलिंदर गावातले, भावकीतले, जातीतले भिकारचोट डायला घनत असतील तर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है इसका मतलब तुम जिंदा है ना. स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या डोक्यात काय आहे का हे कधीच कोणाच्या डोक्यात आलं नाही पाहिजे. दोन मित्र आहेत, छान पद्धतीने तयारी करायले, एक शहरात गेलं, शहरात गेल्यावर विज्ञानवाद शिकलं, अंधश्रद्धा नाही, देव नाही, भूत नाही, शिकलं. उदाहरण सांगेलो, नाही तर उद्या पुन्हा डायलॉग हांसाल, हे देवाल मानतंय का, हे आस्तिक आहे का, नास्तिक आहे का. महीन कराळे सर आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, एका नाण्याच्या काय दोन बाजू आहेत, त्याचं आम्हाला ऐकावं लागते, इशे नाही. आणि सर आमदार झालेच पाहिजे,
पुन्हा तू डायलॉग हसेल सरनं शिकवायलाच पाहिजे. गे बोकांडीवर पहिले जे जुने होते तेच त्यानेच आपला कार्यक्रम केला का नाही. एक गोष्ट काय माहिती आहे का, आता तू एक जण शिकायला कुठं गेलं, शहरात गेलं, शिकायची गोष्ट काय, स्पर्धा परीक्षा म्हणजे सहज नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तरं बदलता आली पाहिजेत, तुम्हाला लोकांना मूव करता आलं पाहिजे. तुमच्या डोक्यात काय कोणाला कळलं नसलं, आपल्या गावाकडे शब्द आहे पाहिजे, एक हातचा ठेवा, एक काय ठेवा, हातचा ठेवा. आमच्या इकडे शब्द वेगळे, तुमच्या इकडे वेगळे. तुमच्या इकडे खरा म्हणतात, आमच्या इकडे मटेरियल म्हणतात. सकाळी रस्त्याने चालताना मांजर पहा जर तिनं कुठं केली असेल तर तेन ते सेमच दिसते, तरी खातो, हे का नाही. बदलणार कुठे, भाषणानं काहीच होत नाही. अर्ध्या तासाने इसरून जाणार, एक जण म्हणणार सेल्फी द्या, बस त्याच्या त्या इंस्टाग्रामला ठेवणार. आमचा युवक वर्ग सर मातीत गेला सध्या, कशामुळं, याच्या डोक्यात सकाळी उठल्यावर पहिला प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवू. आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाही, जगाला दाखवण्यासाठी जन्माला आलो नाही. एकदा तुमचं अस्तित्व निर्माण झालं ना, लोक त्याला स्वीकारतात. आपल्याला गर्दीचा भाग नाही व्हायचं, गर्दीचं कारण व्हायचं. आपल्याला गर्दीचा भाग नाही व्हायचं, गर्दीचं कारण व्हायचंय. तुमच्या नावासाठी गर्दी जमा झाली पाहिजे, एवढं काम तुम्हाला करायचं. नाहीतर आमचं पोरग हे सकाळी उठल्यावर त्याच्या डोक्यात प्रश्न आहे, स्टेटस काय ठेवू. आणि त्याचं स्टेटस आहे, जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हूं. बारावी तीनदा नापास आहे तू, मास्तरानं तुझ्या मार्क मोर स्टार दिलाय, ग्रेस दिलाय तुला 5 मार्क, राहू दे भीक म्हणून, 5 झाला पाहिजे तू. आणि याचं स्टेटस काय, जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कोण कब किस हालात में कैसे बदला सबका हिसाब रखता हूं. आणि हे गावाकडं ढोरायकडं जनावर चढायले डायलॉग. या पोराचा डायलॉग पोरीला उद्देशून तिनं स्टेटस पाहावं म्हणून, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1 किलोमीटर पळणार तू, तू काय धमाका करणार आहे, वांदे आहेत का नाही. स्टेटस ठेवण्यात बेदर व्हायला काही भी, एकाचं स्टेटस बापा, जिनोने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देखकर, मी कोमात गेलो काय लिहिले पाहतो म्हणले, जिनोने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देखकर, मां कसम ऐसा वक्त लाऊंगा सबको मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर. अरे तू मसीकडे दिवसभर, तुला कोण भेटायला येणार. हे फकाले धंदे करायचे नाही, जगाला दाखवण्यासाठी उड्या मारायच्या नाही. अरे स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय, ज्याचं स्टेटस असतंय का त्याचं लोक स्टेटस स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका, पहिले स्टेटस बनवता आलं पाहिजे. आपले वांदे तेच आहेत, आपलं काहीच नाही. आपण याचा डायलॉग उचल, त्याचा डायलॉग उचल, देला चिपकून. तू म्हणाचं काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं, तू कधी काय करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी सेवा केली, दलितांचा उद्धार केला. अरे तुयाकून बी एखादं उदाहरण व्हायला पाहिजे ना, आपण यांचे उदाहरण घ्यायला ना, हे तर आदर्श आहेत आपल्यासाठी. पण आपलं योगदान काय आहे, आणि म्हणून काय सांगितलं, बदलत्या काळानुरूप तुम्ही देखील बदललं पाहिजे. पोरी ओ, तुम्ही इंस्टाग्राममध्ये स्नॅपचॅटमध्ये बेदार व्हायचं नाही. तू ओरिजिनल कशी आहे या क्लासमध्ये माहीत आहे. तू ओरिजिनल कशी दिसती आम्हाला परफेक्ट माहीत आहे, आणि तरी त्याच्यात तू टाकायली. अरे बापरे, आता आमचं पोरग 20 इंच कमेरा उचलून बाजू ठेवता येते, आणि याचा डायलॉग आहे, बाप तो बाप होता आहे. बरोबर आहे, बाप तो बापच होता आहे, पण तू सध्या बारीकसा आहे तसाच राहे. नाही तर आमची पोरगी बापरे स्नॅपचॅट, त्याच्या तिची इंग्रजी विथ माय सिसो, हिनं कुठून शब्द आणला काय माहीत, कुठल्या डिक्शनरीत नाही, मी आखी इंग्रजी वाचली, विथ माय सिसो. हातानं परकी लोक बोकांडीवर घ्यायचे का नाही, काही गरज आहे का. आम्ही सिस्टर म्हणतो नाही तर माझ्या बहिणीसोबत, इथ माय सिसो, इथ माय ब्रो. आता तो ब्रो बी मानलेला आहे का, गुरुभाऊ आहे का, सहज ब्रो आहे, है ना. विथ माय बेस्टी, आम्ही पेस्टी ऐकली होती, बेस्टी माहीत नव्हतं आम्हाला. विथ माय बेस्टी म्हण यायचे बापा, त्याच्यात पुन्हा येईना, कच्चा बदाम पक्का बदाम. सुधारणा काळाची गरज आहे, नाही तर पुन्हा ही म्हणायली, मै नाही तो कोण बे, तू ही मावशी.
काहीच गरज नाही, मैं नाही तो कोण बे, तू नाही कोई और सही, और नाही कोई और सही। स्पर्धा परीक्षा आहे, चार ऑप्शन काय आलेत स्पर्धा परीक्षेमध्ये, चार ऑप्शन कसे आलेत, हे नाही जमलं तर दुसरं, पण तू भी म्हणाला तिनं ब्लॉक केलं, मर तू, तिनं ब्लॉक केलं तर याकडे ऑप्शन चार आहेत ना, एक कटलाय पर्याय क्रमांक दोन, लोकसंख्या भारताची 140 कोटी, तू मरायचं नाही, जीवन एकदाच आहे, जीवन का आहे एकदाच आहे। वांदे तेच व्हायले, आमचं गोरगरिबाचं पर्ग शहरात शिकायला आले, शहरात चांगलं शिकायले, पण त्याच्यात काय व्हायले, त्याच्या हृदयाचे तार जुटले की आमच्या पोराचं अख्खं नुकसान व्हायले। पहा, चार जण छानपैकी क्लासला आले, कराळे सरचा क्लास लावला, रूम केली, सरनं पुस्तकातच लिहिले रूम करा ऑफलाईन क्लासला, चौघं जण छानपैकी रूममध्ये राहिले, अभ्यास करू लागले, पण व्हायले काय माहिती आहे का, एकाच्या हृदयाचे तार जुटलेले तार, हो मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, हा एक तर लगे कळलं मी त्याला गोष्ट, त्याच्या हृदयातून आरपार पलीकडे घुसली, तार जुटलेले ते तर म्हणला मी डीपी रिकामी आखी, मग काय तिकडून हिचा फोन येतो संध्याकाळी 8-9-10 दरम्यान, बंबाट जेवलेला असते, कधी न भेटल्यावर अख्ख्या मेसचा करता करते, मेसवाल्याला मायनस करते, मग तिचा फोन आला, फोन आल्यावरती हळू आवाज, पोरीचे भी प्रकार आहेत आवाज काढण्याचे, मोबाईल लांब धरायचा आवाज गोड येतो, जवळ धरल्यावर घोगरा येतो, यायच्या नादीत लागायचं ना, आता एखादा पुन्हा म्हणेल तुला कसं काय माहीत, आता मी काय बाबा आहे का, मी अभि कुटाने केलेच असतील ना भाऊ, कॉमन आहे ना, ज्या वयात ते करायलाच पाहिजे, काय 60 वर्षी काय धोतर धुतो काय, जे व्हायचं ते झालं, पण बाबा त्याच्यातून आपल्याला शिकावं लागेल ना, एखादा पोरीसोबत कधी जा कॉफी शॉपला, कोणाच्या नशिबात हे भाग्य आलं असेल तर, कॉफी शॉपला गेल्यावर बाप रे तिची बसण्याची स्टाईल, सर तिने एक नवीन रुमाल आणला एवढाच आहे 5-6 कोणी, एवढाच रुमाल आहे, आणि ती ऑर्डर करते पिझ्झा काट्याचा चमचा, बाप रे त्याच्यावर आला आधी बुडीना, एवढूसा घास घेणार, बारीकसा खाणार, आणि त्या रुमाला 3 होट पुसणार, माईचान सांगतो सर गावाकडं काला करून खाती पा, काला करून, अरे निस्ता दिखावा जे ते उठायले आमच्याच बोकांडीवर। आता पाह ना, एखाद्या पोरीकड पोरानं, आमच्या पोरानं एखाद्या पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला अटक आहे, वांदेच आहेत। एखाद्या पोरानं पोरीकड 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर आमच्या पोराला विनयभंग केला म्हणून अटक आहे, आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाही, ते काय मास्तर एक आहे, पोलीसवाले एकाच जागी मारतात ज्याचं तुला लय काम आहे, सध्या ज्याचा आधार घेऊन तू बसलाय, वांदे आहेत का नाही। पण मला प्रश्न पडला, एखाद्या पोरीनं पोराकडे पाहिलं 15 सेकंदापेक्षा जास्त तर त्याला डोळ्यानं विनयभंग केला म्हणून अटक आहे, पण मला प्रश्न आहे ताई तुला कसं काय माहीत की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिले, टाळी एका हातानं वाजत नाही ना, तू आणिस तर पाहिलं तरी आमचं पोरग 4-5 दिवस कोमात गेला अभ्यास, हे डेप्टी कलेक्टरचं स्वप्न पाहते का, तिनं पाहिल्यावर डायरेक्ट कॉन्स्टेबल, हा नकोच म्हणते, ती ग्राउंडला आली ना, ग्राउंडला, आणि ज्यानं ज्यानं तिला गोळा शिकवला ती लागली, आणि हा फोक्या इथंच राहिलाय, मी प्रत्येक याच्यात सांगितलं तिला गोळा शिकू नको, यानं फॉर्म फॉर्म मध्ये फेकला आउट ऑफ गेला, ती म्हणाली माय माय बब्याचा गोळा किती लांब जाते, लगेच बाजूचं दलिंदर आलं पोराचा गोळा घेऊन हे फेक ना, ते मला थांबे इम्प्रेशन पडायलंय नेमकं, सांगायचं तात्पर्य बदल त्या काळानुरूप आपल्याला बदलायचे। मी तुम्हाला सांगितलं दोन मित्र शहरात शिकायले, कराळे सरचा विज्ञानवादी व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ पाहून त्यानं समजलं गावात गेल्यावर डायला घालला भूत भीत काही नसते म्हणला, काही देव बीव काही नाही, गावात गेलं ना, गावात गेल्यावर त्याच्या गावातले 4 मित्र होते ते म्हणला हे ले डायला घालायला रे म्हणला, पर्याय एकच आहे म्हणला याची मजा घ्यावत लागते आज, पण ते बी कराळे सरचा विद्यार्थी, म्हणजे चौघं जण बसले मंदिरावर, मंदिरावर बसून यांनी डायला घालला एक काम करू म्हणले, संध्याकाळी शेतात आपण खिचडी भजे करू, मग संध्याकाळी शेतात खिचडी भजे करायचं म्हणल्यावर यांनी काय केलं 6 वाजता बेसन पीठ
जे जे सामान लगते पानी जे जे सामान लगते तेल जीरे मिरे जे का असतील ते अंझार्या तळायचा एवढं घेऊन कुठं निघले शेतात निघले पण शेतात निघता निघता 6 वाजता डायला घालला आपण त्या रस्त्यानं जातो म्हणला त्या चिचच्या झाडावर भूत आहे भूताचे पण प्रकार आहे हो पुरलिंगी म्हणल्यावर भूत आणि स्त्रीलिंगी म्हणल्यावर चुडे है ना नपुसक लिंगी म्हणल्यावर चकवा मराठी अपडेट व्हर्जन आहे ना पण झालं काय बाबा की त्याला जाता जाता सांगितलं काय बाबा त्या चिचवर भूत आहे मग झालं सर्वांनी सामान घेतलं सामान सायकलला अडकविलं सायकलला ती थैली आहे त्याच्यात सर्व सामान आहे आणि जाता जाता नेमकं अशी समोर 1 किलोमीटरवरती चिंच दिसायली तेवढ्यात ती गजनं काय म्हणले भाऊ तू काय कर ही सायकल घेऊन त्या आखाड्यावर जाय शेतातल्या घरावर जिथं आपल्याला हे करायचंय आपल्या इरील पाणी नाही आम्ही काय करतो गोडं पाणी घेऊन इकडून तिथे येतो तू ही सायकल घेऊन कुठं जाय त्या रस्त्यानं सरळ त्या आखाड्यावर जाय जाता जाता सांभाळून जाय बरं कारण ती चिचं खाली थोडासा धोका आहे आता ते कराळे सरचा विद्यार्थी त्यानं आपली सायकल घेतली हे तिघं चौघं जण हंडाबिंडा घेऊन पाणी घ्यायला कुठं दुसऱ्या एरीवर गेले आणि हे सायकल घेऊन जाऊ लागलं सर्व काही सुरळीत चाललं होतं सायकल लोटीत जाऊ लागलं लोटीत जाता जाता चिंच दिसली याच्या डोक्यात विचार आला इथं भूत आहे म्हणं इथं भूत आहे म्हणल्यावर काय आहे हे स्तब्ध झालं मधा सायकलचा आवाज चाल झाला क्रूर कोमात गेलं नाही पटकन पाल्यावर पाय पडला पाला पाचोळा कडाडाडा वाजायला लागला आणखी ताण आला याला अरे बापरे म्हणला डोक्यात क्रिएट झालं ना भूत आहे म्हणून मग काय चिंचच्या झाडापाशी गेलं जवळजवळ आले आणि चालू केलं राम 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 माणसाला लय काही संकट आल्यावर देव आठवतेच आणि मग काय त्या चिचच्या झाडाखाली गेलं रपकन याच्या समोर भूत आलं भूत म्हणला ताण घेऊ नको स्पर्धा परीक्षा देऊ देऊ लागलो नाही म्हणला मेलोय आणि भूत होऊन ती यासमोर आलोय आपला एक नवीन फंडा आहे म्हणला मी तुला मारत नाही काय नाही म्हणला पण आपला एक नवीन वस्तू आहे म्हणला काय ते म्हणला एकच गोष्ट आहे म्हणला मी तुला प्रश्न विचारणार त्याचं जर उत्तर तुला नाही आलं तर मी तुला खाणार आणि मी तुला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुला दिलं मी इथून गायब होणार याला वाटलं याला मुख्यमंत्री विचाराव येईल मंत्रिमंडळ विचाराव येईल कारण हे स्पर्धा परीक्षा देता देता मेले म्हणला याला काय करावं शेवटी कराळे सरचा विद्यार्थी त्यानं काय केलं माग हात घातला झाऱ्या काढला असा झाऱ्या काढला त्याच्या समोर ते म्हणला हां मारायचं नाही प्रश्न विचारायची बोली हां मारत नाही म्हणला तू म्हणला म्हणला प्रश्न विचार त्यानं झाऱ्या असा मदात धरला पलीकून भूते ना आलीकून हे तुला मी दिसायलो म्हणला ते म्हणला हो मला तू दिसायला का ते म्हणला हो सांग म्हणला या झाऱ्याच्या कोणत्या छिद्रातून मी तुला पाहिलो ही आहे स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा परीक्षा ज्याला कळाली त्याचा कार्यक्रम बसला नाही तर वांदे आहेत आपली लोक मजाच घेणार आणि आपली मजा घ्यायची नसेल तर बदलत्या काळानुरूप आपल्याला बदलायचे तुम्हाला माहीत असेल द्रोणाचार्य नावाचा ऋषी आहे तो द्रोणाचार्य शिकवायला कोणाला कौरव आणि पांडवांना कौरव आणि पांडवांना शिकवत असताना त्याचा आवडता विद्यार्थी अर्जुन आवडता विद्यार्थी अर्जुन असल्याच्या नंतर साहजिक शिक्षकाला वाटतंय मी ज्याला शिकवतो तर जगातला सर्वश्रेष्ठ माझा विद्यार्थी पाहिजे त्यानं नाव केलं पाहिजे या जगात तुम्ही मोठे व्हा त्या भावाला वाटणार नाही या जगात तू मोठा व्हा भाऊकील वाटणार नाही या जगात तू मोठं व्हा जातील बी वाटणार नाही गावाला बी वाटणार नाही तू त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं असं जगात दोनच लोकांना वाटतंय एक तू हा मायबाप आणि दुसरं तुला शिकवणारा मास्तर बाकी जगात कोणाला वाटत नाही झालं काय माहिती आहे का आपल्याला हे कळणं गरजेचं आहे आता द्रोणाचार्य ऋषी आहेत शिकवतात कौरवांना शिकवतात पांडवांना पण झालं काय माहिती आहे का सहज धनुर्विद्येची प्रॅक्टिस करता करता हे जंगलात गेले जंगलात जाता जाता काय झालं एक कुत्रं होतं त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला आणि 2 मिनिटानं कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला मी तुम्हाला काय म्हणलं बदलत्या काळानुरूप आपली पावलं ही बदलती असली पाहिजेत आपला अंदाज अनुमान कोणाला लावताना आला पाहिजे आपल्याला काय येतं हे सांगण्यापेक्षा पदावर गेल्यावर सांगायचं हे मला येत होतं त्याच्या पहिले सांगून काहीच फायदा नाही तुम्ही वेटिंगला MPSCच्या 1 मार्कानं हुकलात तुमचं भाषण कोणी ठेवत नाहीत जो 1 मार्कानं तिथं लागलाय त्याचं भाषण ठेवल्या जाते
पण अपयशातून बी काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या आपल्याला शिकता आल्या पाहिजे. त्या काळात कोण आपल्या जवळ होतं, कोणी आपल्याला नाकारले, कोणी आपल्याला साथ दिली, कोण्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी धोका केला आहे, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. समाजासाठी काही देणं लागतं ते बी द्यायचं आहे, पण या कथेतून एक गोष्ट शिकायची की आपल्याला बदलत्या काळानुरूप स्वतः अपडेट कसं व्हायचं, अपडेट सोबत अपग्रेड देखील व्हायचं आहे. झालं काय की कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला, 2 मिनिटानं कुत्रं पाहिलं, कुत्र्याच्या मुखामध्ये 7 बाण आहेत, कुत्र्याला कुठलाही स्पर्श झाला नाही, कुत्र्याला कुठली इजाय झाली नाही, पण कुत्र्याचं भुंकणं थांबलेलं आहे. कुत्र्याचं भुंकणं थांबलेलं पाहून द्रोणाचार्य ऋषीच्या मनात विचार आला, हे आगळी वेगळी धनुर्विद्या शिकली कोणी? आणि मग त्या कुत्र्याच्या मागोमाग गेले. कुत्र्याच्या मागोमाग गेल्यावर एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये द्रोणाचार्य ऋषींनी काय केलं, पाऊल टाकला. पाऊल टाकल्यावर आतमध्ये एक काळं कुट्ट पोरग धनुष्यबाणाची तयारी करत आहे, त्या ठिकाणी निशाणा लावत आहे. द्रोणाचार्य ऋषीने विचारलं, तुझं नाव काय? तेव्हा त्यानं सांगितलं, माझं नाव एकलव्य. या कुत्र्याच्या मुखामध्ये 7 अलगद बाणं तू मारलीत का? त्यानं सांगितलं, हो ती बाणं मीच मारलीत. अरे हे तुला शिकवलं कुणी? त्यांनी सांगितलं, काही काळापूर्वी मी तुमच्याकडे शिकायला आलो होतो, जातीनं आदिवासी आहे, मी क्षत्रिय नसल्यामुळे तुम्ही मला नकार दिला आणि म्हणून मनोमनी मी तुम्हाला गुरु मानलं, तुमच्या मातीचा पुतळा या ठिकाणी उभारला आणि ही धनुर्विद्या शिकलो. द्रोणाचार्य ऋषीच्या मनात विचार आला, ज्या पोराला मी नाकारलेला आहे, ज्या पोराच्या जातीय व्यवस्थेमुळे मी नाकारले, तो जर पोरगा अशी कला अवगत करत असेल तर येणारा इतिहास याचा बदला मला द्यावा लागेल. म्हणून द्रोणाचार्य ऋषीच्या मनात कपटीचं राजकारण आलं आणि द्रोणाचार्य ऋषी म्हटले, जर तू मला गुरु मानतो तर मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा हवी आहे. जगामध्ये तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कुठेही जा त्या ठिकाणी माफ आहे. कोणाच्याही दुकानात जा, किराणा दुकानात जा, मेडिकलवर जा, कुठेही जा, एक माफ आहे. एक गोळी कोणी मेडिकलवाला मोफत देणार नाही. किराणा दुकानदार एक छटाकभर वस्तू घेतल्याच्या नंतर 2 ग्राम मोफत देणार नाही. या जगात फक्त मोबदल्यापेक्षा जास्त देण्याची ताकद आपल्या मायबापात आहे. त्या मायबापाचं नाव हे शेतकरी, बाकी कोणाची अवकाश नाही. आणि म्हणून आपल्या गोरगरीब कष्टकऱ्याचं पोरग म्हणलं की ऋषी मागा काय मागायचे, मनामध्ये कपट आलेलं आहे, ज्याला मी शिकवतो तो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जर असं झालं तर इतिहास मला माफ करणार नाही. म्हणून द्रोणाचार्य ऋषीने सांगितलं, एकलव्या तू जर मला मनोमनी गुरु मानतो तर गुरुदक्षिणा म्हणून मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे. एकलव्यानं कुठलाही संकोच केला नाही, 1 मिनिटात अंगठा धनुष्यबाणाच्या टोकावर धरला, दचकन तोडला आणि द्रोणाचार्य ऋषीच्या हातात ठेवला. हातात अंगठा पडल्या पडल्या द्रोणाचार्य ऋषीच्या मनात विचार आला, आता तरी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी हा अर्जुनच असेल. तो अंगठा घेऊन द्रोणाचार्य ऋषी सोबत कौरव सोबत पांडव त्या झोपडीतून बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर 101 मीटर चालत गेले. चालत असताना मधामध्ये एक साप आला, तो साप द्रोणाचार्य ऋषीला चावणार, तेवढ्यात मागून एक बाण आला, सापाचे 2 तुकडे झाले. त्या सापाचे 2 तुकडे पाहिल्यावर द्रोणाचार्य ऋषीच्या मनात विचार आला, हा बाण कदाचित माझ्या अर्जुनाने मारला असेल. बाजूला पाहतो तर अर्जुन सोबतच चालत होता. हा बाण माझ्या द्रोणाच्या दुर्योधनाने मारला असेल. बाजूला पाहिलं, दुर्योधन देखील बाजूला चालत होता. मनात विचार आला, हा बाण कोणी मारला असेल? मागे वळून पाहिलं, आपलं गोरगरीब कष्टकरी शेतकरी आदिवासाचं लेकरू एकलव्य. मागे वळून पाहत असताना बाण साफ करत होतं. बाण साफ करत असताना द्रोणाचार्याने विचारलं, एकलव्य तुम्हाला फसवलंय, कारण मी गुरु दक्षिणा म्हणून तुला उजव्या हाताचा अंगठा मागितला होता, मग या सापाचे 2 तुकडे केले कस काय? तेव्हा आपल्या गोरगरीब कष्टकरी आदिवासी पोरानं दिलेलं उत्तर आहे, हे उत्तर मार्मिकतेनं आपण लक्षात घ्यायचं आणि बदलता काळ बदलायचा आहे. त्यानं दिलेलं उत्तर आहे, ऋषी म्हणून मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करणार होतो, मी शिकणार होतो, शिकलो, सर्व काही गोष्टी केल्या, मला कदाचित माहीत होतं मी शिकेल, कुठला तरी गुरु येईल, गुरु आल्याच्या नंतर त्याच्या मनात एखादं कपट येईल आणि तो गुरु म्हणेल की मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे. म्हणून जन्मजातच गुरुवर्य, धनुर्विद्या ही मी डाव्या हाताने शिकलो. ह्या बदलत्या काळासोबत तुम्हाला बदलताच आलं पाहिजे. बदलत्या काळाची पावलं आपल्याला वळखता आली पाहिजे. आपल्याला काय करायचं हे समजलं पाहिजे. आपल्यात कोणता कलागुण आहे त्यावर काय करायचं फोकस करायचं. आपल्या बाजूचं पोलीस भरतीच्या उड्या मारतंय म्हणून आपण तेच मारायचं नाही. आपल्याला उद्योगाची लकब आहे, आपल्याला छान बोलता येतंय, मार्केटिंग क्षेत्रात उतरा, काही करा, पण बोलल्याशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. लोकांच्या भाषणानं परिवर्तन होणार नाही. आपल्या मायबापाची परिस्थिती आहे, कारण जगात देव आहे नाही त्या अस्तित्व
सरोवर कारण जगा सूर्य चंद्र तारे आणि ही पृथ्वी चलणारा जो कोणी घटक आहे ती एक विश्वरी शक्ती असेल पण त्याच्या पहिले घरामध्ये आपली माय आणि आपला बाप आपल्यासाठी देव आहे कारण बंद किस्मत की कोई ताली नहीं होती सुखी मुदो की कोई डाली नहीं होती जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती उनकी झोली कभी खाली नहीं होती आणि म्हणून आपल्याला मायबापासमोर झुकता आलं पाहिजे. बदलत्या काळानुरूप आपण अभ्यास करसाल. येणाऱ्या काळात देशाचं नाही आपल्या गावाचं आणि आपल्या मायबापाचं नाव मोठं करसाल एवढी एक आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण युवक आहात, युवक म्हणल्याच्या नंतर विवेकानंदाचं नाव येत आहे आणि म्हणून कुमार विश्वासांची एक छान कविता आहे, कथानक क्या करण समझे कि सुरभित छंद हो जाए, कथानक क्या करण समझे कि सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से मखदमक रंग हो जाए, मेरे विश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, युवा पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, विवेकानंद हो जाए. सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी, एकदा जोरदार नारा झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो या ठिकाणी, जय हिंद जय महाराष्ट्र.